हाय फ्रेंड्स, जानवीज किचनमध्ये आपलं स्वागत. आज मी यम्मी चॉको चिप्स कुकीजची रेसिपी घेऊन आली आहे. व्हीट फ्लोअर कुकीज आहेत या, तर हे तुम्ही नक्की घरी ट्राय करा. तर चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे 1/2 कप साखर घेतलेली आहे, पिठी साखर 1/2 कप, तूप घेतलेलं आहे, हे दूध घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून कोको पावडर आहे, व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि हे मीठ आहे. तर चला आपण सुरुवात करूया. तर प्रथम हे मी तूप घेते, हे 1/2 कप तूप घेतलेलं आहे. मेजरिंग कप जे येतात त्यांना मी माप घेतलेलं आहे हे, आणि हे 1/2 कप पिठी साखर घेतलेली आहे. तर आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत कलर त्याचा असा फ्लफी आणि हे होत नाही, कलर चेंज होत नाही, तोपर्यंत आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे. आता यामध्ये आपण कोको पावडर टाकणार आहे. ही 2 टेबलस्पून मी कोको पावडर घेतलेली आहे आणि व्हॅनिला इसेन्स 1 TSP घ्यायचा आहे. 1/2 TSP सोडा घेतलेला आहे, बेकिंग सोडा. 1/2 TSP बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि हे आता आपण एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि हे गव्हाचं पीठ आहे, हे मी 2 ते 3 वेळा मी चाळून घेतलेलं आहे पीठ. फ्रेंड्स, ही प्रोसेस तुम्ही नक्की करा, तरच ते कुकीज खूप छान फ्लफी होतात, क्रिस्पी होतात. 2 ते 3 वेळा मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आपण असं हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता मी हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि यामध्ये आपल्याला लागेल तसंच आपण दूध ॲड करणार आहोत. पहिल्यांदा व्यवस्थित सगळं मिक्स केलं आहे. आता हे मी 1 टेबलस्पून घेतलेला आहे, हा दूध घातलेलं आहे, मिक्स करून घेते. मीठ मी विसरले होते, थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे हे, किंवा स्पूननी घेणार असेल तर 1/8 टीस्पून हे मीठ घालायचं. आणि परत 1 टेबलस्पून मी, म्हणजे टोटल 2 टेबलस्पून मी दूध घातलेलं आहे. इथं मी प्रीहीट करून घेते. माझा हा ओटी जे आहे, वंडरशेपचा ओटी जे आहे, अवन म्हणतात त्याला. ट्रेला मी ग्रीस करून घेतलेला आहे तुपाणी, याच्यावर बटर पेपर घालून परत मी तुपाने थोडंसं ग्रीस करते. आणि मग हे कुकीज आपण आता याच्यावर सेट करूया. तर माझ्याकडे चोको चिप्स होते, तर चोको चिप्सनी मी वरून गार्निशिंगसाठी चोको चिप लावत आहे. तुमच्याकडं नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल, पण फ्रेंड्स हे चोको चिप्स लावल्यानंतर खूप छान, म्हणजे फ्लेवर पण छान येतो आणि मुलांना मोस्टली आवडतात ते जास्त. तर हे माझं प्रीहीट झालेलं आहे. 180 डिग्रीवर मी 10 मिनिट्स प्रीहीट करायला ठेवलं होतं. तर आता 15 ते 20 मिनटं तुमच्या ओटीजीच्या ह्याच्यावर सोयीनुसार तुम्ही त्याचं कमी जास्त हे करू शकता. 10 मिनिटाने 15 मिनिटाने तुम्ही चेक करू शकता. तर हे माझे आता 15 मिनिट्स झालेले आहेत. मी चेक करते, म्हणजे 15 मिनिट्समध्येच कुकीज तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान कुकीज झालेले आहेत. तर ह्या थोड्याशा थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आता थंड झालेले आहेत, बघू शकता तुम्ही किती छान कुकीज तयार. तर फ्रेंड्स, हे यम्मी कुकीज कसे झाले हे तुम्ही पाहू शकता. आणि हे जेवढे दिसतात तेवढेच टेस्टी पण खूप झाले आहेत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा कशी झाली. खूप टेस्टी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. ओके, थँक्यू.